लोकसभा निवडणूक निकाल लागून एक आठवडा झाला होता. राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीची पिछेहाट झाली होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेगाने हालचाली सुरू होत्या. अशातच अहमदनगरच्या दृष्टीने एक महत्वाची राजकीय घडामोड ही मुंबईत घडली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते शिवाजीराव कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची तेव्हा भेट घेतली. राहुरीमधील बंद पडलेला तनपुरे साखर कारखाना हा अजित पवारांनी चालवण्यासाठी घ्यावा यासाठी ही भेट असल्याचं कर्डिलेंनी सांगितलं. आता वरवर पाहता हे सत्य वाटेल असंच होतं, पण या भेटीमागं होती ती आगामी विधानसभा निवडणुकीची खलबतं. याच बैठकीमध्ये ठरली राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंना पाडण्याची रणनीती. याच बैठकीनंतर सुरू झाली शिवाजीराव कर्डिले हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर राहुरी मतदारसंघात उभं राहणार अशी चर्चा. लोकसभेची निवडणूक संपताच अजित पवारांनी शरद पवारांसोबत थांबलेल्या आमदारांना पाडण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. त्याच फिल्डिंगमधून ही भेट झाल्याचं बोललं जाऊ लागलं. तर लेट्स अप मराठीच्या ग्राउंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये पाहूयात अजित पवारांनी नेमकी कशी फिल्डिंग लावली आहे आणि शिवाजीराव कर्डिले हे राष्ट्रवादीकडून का उभे राहू शकतात ते. 2009 मतदारसंघाच्या पुनर्रचनेत राहुरी आणि नगर तालुक्यातील काही गावं शिवाय पाथर्डी तालुक्यातील काही गावं मिळून राहुरी विधानसभा मतदारसंघ तयार झालाय. शिवाजी कर्डिलेंचा हक्काचा असलेला नगर नेवासा हा मतदारसंघ तेव्हा गायब झाला होता, त्यामुळे त्यांची कमालीची गोची झाली. पण या पहिलवान गड्याने हार मानली नाही. कर्डिलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा लढवली, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कर्डिले हे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांनी आमदारकीचं तिकीटही मिळवलं. नवीन मतदारसंघ असतानाही तिरंगी लढतीत कर्डिलेंनीच बाजी मारली. त्यात शिवाजी कर्डिलेंना 57,000 मतं मिळाली, तर राष्ट्रवादीच्या प्रसाद तनपुरे यांना 49,000 मतं मिळाली होती. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर मैदानात असलेल्या शिवाजी गाडेंना 42,000 अधिक मतं मिळाली होती. हीच मतांची फाटाफूट कर्डिलेंच्या पथ्यावर पडली. 2014 महायुती आणि आघाडी हे स्वतंत्रपणे लढले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं तनपुरेंना तिकीट नाकारलं. शिवाजीराव गाडेंना तेव्हा उमेदवारी मिळाली, त्यामुळे तनपुरे कुटुंब हे राष्ट्रवादीवर नाराज झालं. तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटलांच्या वादातून तनपुरेंचं तिकीट कापल्याचं आजही बोललं जात आहे. त्यातूनच जयंत पाटलांच्या भगिनी डॉक्टर उषा तनपुरे यांनी धनुष्यबाण हाती घेतलं. परंतु या तिरंगी लढतीत तनपुरेंचा पराभव झाला. तेव्हा कर्डिलेंनी 91,000 मतं घेतली, तर तनपुरेंना अवघ्या 65,000 मतांवरच समाधान मानावं लागलं. आणि अजितदादांनी हट्टाने ज्या शिवाजी गाडींना तिकीट दिलं होतं ते तर अवघी 24,000 मतं घेऊ शकले. 2019 शिवाजी कर्डिलेंच्या विरोधात प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले. दुरंगी लढतीत मतविभागणीला खो बसला आणि थेट याचा फायदा तनपुरेंना झाला. त्यांनी कर्डिलेंचा तेव्हा 23,326 मतांनी पराभव केला. कर्डिलेंना नगर तालुक्यातील हक्काची गावं आणि पाथर्डीतील करंजी गटावर मोठा विश्वास होता. मात्र इथली काही स्थानिक नाराज कर्डिलेंचे कार्यकर्ते हे तनपुरेंना जाऊन मिळाले होते आणि त्यातूनच एक गट्टा मतदान हे कर्डिलेंना मिळू शकलं नाही, त्याचाही त्यांना फटका बसला. आता यंदाही राहुरीमधून पुन्हा शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे अशी लढत होणार हे स्पष्ट आहे. यात तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील, पण शिवाजीराव कर्डिले हे भाजपकडून की राष्ट्रवादीकडून असं अद्याप फिक्स नाहीये. मात्र मध्यंतरी कर्डिलेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. बंद पडलेला राहुरी साखर कारखाना अजित पवारांनी चालवण्यासाठी घ्यावा यासाठी ही भेट असल्याचं कर्डिलेंनी सांगितलं होतं. मात्र या भेटीमागे वेगळंच राजकारण आहे. गत लोकसभेला सुजय विखेंना 72,000 मताधिक्य होतं. यंदा हे मताधिक्य थेट 11,000 घसरले, त्यामुळे कर्डिले हे काहीसे अस्वस्थ झालेत. त्यातच या मतदारसंघात ऊस उत्पादक, दूध उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यात दोन धर्मांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यातून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रक्षोभक भाषणं केली होती. यामुळे मुस्लिम मतं दुरावण्याची कर्डिलेंना आता भीती आहे आणि या सगळ्यामुळेच इथं भाजपला फटका बसू शकतो असं बोललं जाते. त्यातूनच हा मतदारसंघ अजित पवार यांच्याकडे मागून कर्डिले घड्याळावर लढतील असंही बोललं जाते. तनपुरेंना फाईट देण्यासाठी अजितदादाही या बदलासाठी तयार असल्याची माहिती आहे. मध्यंतरी सुजय विखे यांनी एक बॉम्ब फोडला होता, ते म्हणजे संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा. मात्र कर्डिलेंसारखा तगडा उमेदवार असताना भाजप दुसरा उमेदवार देऊ शकत नाही हे सुजय विखे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आपली तलवार मॅन करत कर्डिलेंसाठीच काम करण्याचा शब्द दिलाय.
राहुरीमध्ये 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकीत झालेल्या मतविभाजनाचा कर्डिलेंना फायदा झाला होता, तर 2019 साली दुरंगी लढत झाल्याचा फायदा तनपुरेंना झाला होता. त्यामुळे एखादा तिसरा 25,000 मतं घेणारा तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरवण्याचा विचार भाजपच्या गोटात सुरू असल्याचं सांगितलं जाते. इथून माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आणि देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे सुद्धा इच्छुक आहेत. मात्र सत्यजित कदमांचं वर्चस्व असलेली देवळाली प्रवरा नगरपालिका आणि इतर गावं ही श्रीरामपूर या मतदारसंघाला जोडलेली आहेत, तर चंद्रशेखर कदम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही निगडीत आहेत. त्यामुळे ते सुद्धा आपल्या मुलासाठी प्रयत्न करतायत. त्यातील एखाद्या उमेदवाराला उभं करता येईल का याबाबत सध्या चाचपणी सुरू आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजप अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या या फिल्डिंगला यश येणार का? कर्डिले पुन्हा आमदार होणार का की प्राजक्त तनपुरेच दुसऱ्यांदा विधानसभा गाठणार? तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.